मुख्यमंत्र्यांच्या लेखी असे बोगस संत असतील आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जबाबदार पदावर बसल्यावर आपण काय बोलतो आहोत याचं भान ठेवलं पाहिजे. अहो, संत होऊन गेले त्या संस्थांची परंपरा या राज्यामध्ये. खरं म्हणजे राज्य संतांचं होतं, संतांच्या परंपरेनुसार चालणारं हे राज्य. पण अलीकडे मात्र भाजपाच्या पोसलेल्या संतांच्या भरोश्यावर चालतो आहे, हा त्यातला फरक आहे. संत हा समाजासाठी समर्पित असतो. संतांनी मानवतेची माणुसकीची शिकवण संत देत असतात. दोन समाजामध्ये भांडणं होतील, दोन धर्मामध्ये लढाई होईल, अशा प्रकारची शिकवण कधी संतांनी दिली नाही. हे कसले संत? हे तर भाजपचे चमचेगिरी करणारे चमकोगिरी संत आहेत, यांना संत नाही म्हणतायत. आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा बोलताना आम्ही या देशा या राज्याच्या संस्कृतीचा विचार करून बोलायला पाहिजेत. खरं तर हे राज्य ज्या संतांच्या महंतांच्या विचारांनी, महामानवाच्या विचारांनी, पुरोगामी विचारांनी उभा आहे. जे रामगिरी महाराजांचं कालचं वक्तव्य, दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करणारा होता आणि त्याला जर हे यांचं समर्थन असेल तर राजा दंगली घडवायचं त्यांची मानसिकता आहे. सत्ता आता यांच्या ताब्यात राहणार नाही हे त्याची भीती यांच्या डोक्यात आहे. यांना माहीत आहे की सत्ता जाणार या भीतीमुळं राज्यात दंगली घडवायचा सरकारचा कट आहे का, सरकारची मानसिकता आहे का, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजेत.